नमस्कार. प्रुडंट मीडियाच्या खबराचित्रात तुमका येवकार. आता पळूया आयच्यो मुखेल खबरो. कायदेशीर मिना खणी थारायतकच गोयातल्यो 20 ते 30 खणी बंद पडटल्यो. प्रुडंटाक दिल्ले खासा मुलाखतीत मुख्यमंत्र्यांची माहिती. काढिल्ल्या मालाच्यो कायदेशीर बाबी सिद्ध करून मीन येरादारी परत सुरू करात. दक्षिण गोय जिल्हाधिकाऱ्यांचो आदेश. सरकारान जाता तितले बेगीन सगळे डॉक्युमेंट तपासून खणी सुरू करपाक परवानगी दिवची. मिनेरांची मागणी. बेकायदेशीर गजाली बंद करात, मात कायदेशीर खणी चलूक द्यात. मीन व्यवसायाचेर निंबून आशिल्ल्या लोकांचेर आकांत. व्यवसाय सालवार करपाची सरकाराकडेन मागणी. लाखांनी फॅमिली वाऱ्यार उडोव नाकात. मागणी. फोंड्या आणि म्हापशांत 2 अपघातात 3 पिड्ड्यार. फोंड्या ढवळे अपघातातय आवय आणि पूत पिड्ड्यार. पुलीस म्हणटा अल्पवयीन चलो चलयतालो मोटरसायकल. म्हापशां पर्रा जाल्ल्या अपघातात वेल्लेचे चली सोपले. आणि खेळात गोयचे एथलिटांक आंतरराष्ट्रीय पांवड्यार पावूक प्रशिक्षणा खातीर रशियातली लेस गाफ युनिव्हर्सिटी कबलातीक तयार. युनिव्हर्सिटी विदेश व्यवहार मंत्रालयाचे मान्यतायेची पळयता वाट. आता खबरो विस्तारान. कायदेशीर मिना खणी थारोवपाक सुमार 2 महिने वतले, मात ते करतकच सुमार 20 ते 30 खणी बंद पडूक शकतात अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान दिल्या. प्रुडंटाक दिल्ले खासा मुलाखतीत मुख्यमंत्र्यान ही गजाल सांगली. गोयात सध्या 82 खणी चलतात, तातूंतल्यो सुमार 30% खणी बंद पडल्यार अर्थवेवस्थेचेरय ताचो भयंकर परिणाम जातलो. दुसरे वटेन सध्या काढिल्ल्या मिनाचे कायदेशीर डॉक्युमेंट 7 दिसां भितर दाखयात आनी मीन येणारी परत सुरू करात असो आदेश दक्षिण गोंय जिल्हाधिकाऱ्यान काढला. बिकॉज तुम्ही तो स्टडी केला इशू. हांव इतलेंच सांगूं सोदता की म्हज्या हिशोबान एक 50-60 मायनी चलूंक शकता. कळ्ळें. आनी 20-30 मायनी ह्यो चलपाच्या हाज्या भायर आसात. आतां 50 मायनी हांव फाल्यां हांवें म्हणलें जाल्यार हाजेरूय बोवाळ सुरू जातलो. परिकार 50-100 मायनी लिगल म्हणटाले. हांव लिगल म्हणना, हांवें म्हणलां की दे आर विथीन द पॅरामिटर्स ऑफ गेटिंग क्लियरन्सीस वीच आर मे बी लॅकिंग. इन व्यू ऑफ द ऑर्डर ऑफ द गव्हर्नमेंट आय डिप्लॉय माय मजिस्ट्रेट्स अँड पोलीस ऑफिसर टू इन्श्युअर द मायनिंग ऑपरेशन्स आर स्टॉप. दे हॅव गॉन फॉर व्हेरिफिकेशन्स including mining transport we have stopped which we earlier permitted. As per that order, the ore which is already mined, already stored in various places, they have to notify to the mining department and after the verifications the transportation will be permitted. आणि आम्ही सगळे मायनी स्वतः इन्स्पेक्शन करून पळतात की सगळं बंद असा मायनिंग ऑपरेशन्स का ना, आणि ताजो रिपोर्ट मागीर आम्ही कलेक्टराक देऊपाचे असत. इन व्यू ऑफ द ऑर्डर्स इश्यूड बाय द गव्हर्नमेंट सस्पेंडिंग मायनिंग ऑपरेशन इन द स्टेट ऑफ गोवा, टुडे वी हॅव कम हियर इन बिचोलीम टू इन्स्पेक्ट द माइन्स अँड टू एन्श्युअर दॅट नो मायनिंग ऑपरेशन इज गोईंग ऑन. वी आर हियर ॲट सेदगॉज माइन नाव. देर आर नो मायनिंग ऑपरेशन्स हियर. वी विल बी विजिटिंग ऑल द माइन्स इन माय ज्युरिसडिक्शन इन बिचोलीम अँड सत्तरी. ऑल माय मामलेदार्स ऑल्सो ऑन जॉब. We are accompanied by the police personnel also. We are ensuring that the government order is complied in totality. जवळजवळ पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे चेअरमन, मेंबर सेक्रेटरी पासून बाकीचे सगळे जे ऑफिसर्स असतात आणि हे सगळे जे असतात ते त्यांना इंडिक्ट केले असतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करची अशा प्रकारची सूचना केली असा. आणि ज्यांना अशा प्रकारची कायदेशीर कारवाईची सूचना शाळा कमिशनान केली असा त्या वेळेचे ज्या ज्या गोष्टींच्यामुळे बेकायदेशीरपणाच्यामुळे हे कारवाईची मागणी झाली असा. 25 तारखेपर्यंत तुम्ही नवे असात, चेअरमन नवं असा, मेंबर सेक्रेटरी नवं असा, त्याच्यामुळे त्यांना असून अजून थोडस टाइम देऊपाक हरकत ना. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट मीडिया. सरकारान जाता तितले बेगीन डॉक्युमेंट तपासून कायदेशीर खणी चालू करच्यो अशी मागणी मिनेरांनी केल्या. ज्यो खणी कायदेशीर गजाली सांभाळून चलताल्यो तांचेर अन्याय जावचो न्हय अशें ताणी म्हळां. सरकारान खरें म्हणल्यार सगळ्यांत बंद करूंक ना. जो पळय ओर काढिल्लो आसा किंवा इन ट्रान्झिट आसा तो परमीट केला ताणें. फक्त आमी डॅक्लरेशन दिवंक जाय
की कितके टन असा आणि खं असा आणि ते आयडेंटिफाय करताले. म्हाका दिसता सरकाराक तो अधिकार असा आणि ते केला तर ते बरे केला, वाईट करूक ना. कित्याक जर हे आता डिसिप्लीन जायना जाल्यार फुडें आमकां माल पडटले आनी हो धंदोच बंद जातलो. निदान आतां हो जो पळय ताजो प्रयास आसा तातूंत आमी कॉपरेट करतलेच, सदांच आमी कॉपरेट केला आनी फुडें कॉपरेट करतले. आनी आमकांय जाय न्ही तो वेवसायाचें नांव कित्याक पेड्यार जालें जाय. शेवटीक आमी वेपारी, आमकांय घरां बायल भुरगीं आहा, तांकां आमी जाप दिवचें पडटा. आमी कितें चोर काय डाकू काय गुंड तसलें कांय ना न्ही आमचें. आनी जर लिगल जर चलता बिजनस जाल्यार आमकांय खोशी आहा आनी आमी प्रयास करतले लिगल चलोवपाक. आतां खंय आमी चुकता, 40 गोश्टींनी 10 गोश्टींनी चुकता, तें आमी मानपाक तयार आसा आनी तें सुदारपाक तयार आसा. आनी सरकारान आमकां दिशा दाखोवची आनी आमी मानतले ताजे. आनी तो एड्युकेटेड एक मनीस आसा, ताजेर आमकां विश्वास आसा, आनी तो मार्गदर्शन दितलो त्या हिशोबान आमी चलतले. After getting the order, we have complied with the order and we have stopped all the operations. This is a very serious decision of the government. Pratyek varsha and sagle bhaji ata repair jaun sagle ready asa. So tenna maka dista ki this is the right time, because this 5 days they should clear all the papers and allow us to start the business. Otherwise amka dista ki amka hi bhaji band karche padela. Amche bhaji jar khup loans asa, worker ana jo 6000 worker kaam karta. आणि वी मे हॅव टू डिक्लेअर लॉकआउट बिकॉज ऑफ दिस. स महिने आम्ही इतले त्रासात असतात की आमच्याकडे बँकेचो इन्स्टॉलमेंटनी इंटरेस्ट दिवस पैसे ना. बँक वगैरे होता काय किती बँक इंटरेस्ट लायता, कंपाऊंड इंटरेस्ट लायता आणि आम्ही सध्या त्रासात पडलेले असा. आम्ही बार रोजगार असोसिएशनान सरकाराकडे मागणी केलेली असा की आमचे हे जे 500 कोटी असा ते तुम्ही घ्यात, तुम्ही बाकी घ्यात आणि हे लोनही घ्यात आणि आमकां आमचो पगार सुद्धा दिलो जाल्यार मालकांक जाल्यार परवडटा. आणि म्हणून हे जे मायनिंगचो सध्या गोंधळ चाललेलो असा की माननीय मुख्यमंत्री गोंयचे बुद्धिवान असतात, हुशार असतात आणि 18 वरां दिसात काम करपी असतात, ते आमच्यो ज्यो डिफिकल्टी असतात, आमचे जे कितें प्रॉब्लेम असतात त्याची पूर्णपणे त्यांना जाणवी काय असा. म्हणून आमचे आणि आमच्या कामगारांचे आणि त्या कामगाराच्या फॅमिलीचे अन्याय जावचो न्ही अशी कसलीच गजाल करचे ना असे माका तरी दिसता. सगळ्यो खणी बंद झाल्यान मिनाच्या व्यवसायाचेर निंबून आशिल्ल्या लोकांचेर आकांत आयला. लाखांनी फॅमिली ह्या व्यवसायाचेर जगतात, तांकां वाऱ्यार उडोव नाकात अशी मागणी ह्या लोकांनी केल्या. कोणें कितेंय बेकायदेशीर केल्लें आसत जाल्यार ताका सामान्य मनीस जबाबदार न्हय. आमकां ही खास्त कित्याक असो प्रश्न तांणी विचारला. सरकारान जो निर्णय घेतला तो निर्णय एकदम चुकीचो आसा. सरकारान तेजेर विचार करून निर्णय घेतला जायत आसतलो, पूण ह्या ज्या निर्णयाची आमकां पुरेपूर कोणी इनलिगल लिगल केला तेजे आमकां कांय आयडिया ना. उजगांव बेल्ट जो आसा तो सगळो मायनिंगेचो हेजेर आमचो चड चलता. हे म्हाजे शो हांव एक ट्रगोनरूच म्हणून सांगतात, जर तर आनी कोणाची सुद्दां तुमी तर हे घेत मुलाखत घेत जाल्यार ते सुद्दां सांगतले की ट्रक जर तर हे बंद जायत जाल्यार आमकां बरेच त्रास जाता. काहीशे लोक एक 100 एक 10 सांगतले की आमकां हो हें नाका म्हणून हे सायडींतल्यान ट्रक, कित्याक हे आमकां इल्ले दिसा अडथळे हाडटा. पूण अडथळे हाडपाकूय बी ह्या हितूर गव्हर्मेंटूच हें आसा जबाबदार, कित्याक तेणी रस्त्याचे अजून कांय सर्वेच केली ना की पुर्तुगीज टायमा पासून जे रस्ते आसलेले ते रस्ते तशेंच आसा. मायनी बंद म्हणजे आमच्या ट्रक ओनराचेर सगळें आमचे संकट येयल्ले भशेन जाता, तेन्ना ते संकट आमचेर तो हाडूंक दिवचो ना आमकां खात्री आसा. हांव कितें म्हणटा, जर तर हे डंपांक लागून केंद्र सरकाराचे आनी आमच्या गोवा गव्हर्मेंटाचे जर तर कितें जाल्लें आसा, बिस्कटलेलें आसा, जाल्यार तें सुरळीत आमच्या मुख्यमंत्र्यान करचें आनी तें आमच्या ट्रक ओनरांक आमकां तो डंप जाल्यार डंप काडून तो आमकां रोजगार दिवचो. काम धंद्या भितर गाडयो आमकां गॅरेजीन मेळच्यो ना. कितें पयशे वटेन पयशे कोणा पात्रांक ते लोकांक गाडयेच्या पात्रांक तर पयशे मेळत जाल्यार आमकां कोणाक ते दितले पडले सारके वेवस्थीत. सगळं परिणामच जातो, सगळं वाट वाईट जातो सगळें. तो चड 75% आमकां माल भरलेलो आसा भितर, ते मातशें सरकारान मातशें तेजेर लक्ष घालचें, इतलें हें करपाचें न्हू. कितली वर्सां तुमचे वयसर चलता जाणा? आमचें आतां सद्याक 8-9 वर्स जालीं. आमकां भायल्या लोकांचें न्हू, आवटसायड ते लोक आपले पोट भरपा लोक हांगा येयल्ले आसा न्हू, आणि त्यांना हंगा जर काय धंदो जाणार झाल्यावर ते वयतले आपल्या घरा. आम्ही उरले ना, मागीर त्रासान पडले ना. हे जे कितें बिजनेस चालू असा पळय ते तशेंच चालू उरचे. आमची परिस्थिती जर पळयली जाल्यार आज पळयले जाल्यार आमकां असे प्रसंग गेलेले आसा. एक दोन
जे ट्रकाचेरच जो सामको ड्रायव्हर स्वताची गाडी चलून जो पोट भरतालो आसा तेजी परिस्थिती सारखी आता हे डिसिजन बिकट जालेलें आसा. म्हणून आमकां म्हाका विनंती करता हांव ते हांकां मायन व्हरता तेणी जात तितले बेगीन तेंचे डॉक्युमेंट प्रोड्यूस करचे दाखोवपाचे आनी जात तितले बेगीन मायनींग स्टार्ट जावं. सध्या ही परिस्थिती ट्रक ओनराचेर बिकट आयल्या. कित्याक हे मायन ओनरच तेंचे जबाबदार. कित्याक मायन ओनरांनी आमकां ट्रक ओनरा ट्रक हाड हाड म्हटले. पूण तांचे व्यूज कितें आशिल्ले आमकां सांगलें ना ताणें. तांकां जात तितले बेगीन ताणें माल काडपाचो आनी एक्सपोर्ट करपाचो इतलें चिंतलें. आमचें फुडार चिंतलें ना. आतां आमी सगळे ट्रक ओनर त्रासांक पडल्या. आज मायनींग जर गुजरात बंद जालें आमी गुजरात लोक कशें लागतले. सात दिसां भितर सांगलां म्हणून सात दिसां भितर ते मायन ओनर दिवपाक जाय न्ही. आतां परिस्थिती अशी जाल्या मायन ओनर जे आसा खूब वर्सांचे कांड खुबशे सोडून दवरलेले आसा. तांकां लोकांक ट्रकवाल्या मिशनरी ओनर भाजीवाले सीएमाक रिक्वेस्ट केला अशें हार्ड इशू करून पयले मातशे. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट मीडिया. आता घेऊया एक व्यावसायिक विषय.